नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्राचा भूगोल व भारतीय अर्थव्यवस्था या विषयांची सिरीज सुरू केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब व संयुक्त पूर्वपरीक्षा गट क या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सराव प्रश्न व त्यांची उत्तरे अभ्यासणार आहोत तर चालू करूया आजचा व्हिडिओ सराव प्रश्न व त्यांची उत्तरे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या राज्यातून आरवली पर्वतरांग गेलेले आहेत तर योग्य उत्तर असेल राजस्थान खालील प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेलेला नाही तर पर्याय नंबर क उपपंतप्रधान या पदाचा निर्देश भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय संविधानामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केल्या गेलेला नाही प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या नदीने ओरिसामध्ये त्रिभुज प्रदेश निर्माण केला आहे तर महानदीने त्रिभुज प्रदेश निर्माण केला आहे प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था खालीलपैकी कोठे आहे तर पणजी या ठिकाणी राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था आहे प्रश्न क्रमांक पाच तागाच्या उत्पादनात पश्चिम बेंगॉल भारतात आघाडीवर आहे त्यापाठोपाठ टिंबटिंब या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो तर बिहार या राज्याचा तागाच्या उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक सहा निवृत्तीनंतर भारताच्या राष्ट्रपतींना वार्षिक रुपये टिंबटिंबे टिंब इतके निवृत्ती वेतन मिळते रुपये तीन लाख प्रश्न क्रमांक सात भारतात दशमान पद्धतीची नाणी सर्वप्रथम टिंबटिंबमध्ये प्रचारात आली एकोणीसशे सत्तावन्नमध्ये आली प्रश्न क्रमांक आठ शासनाने केलेल्या खर्चाची तपासणी टिंबटिंब ही संसदीय समिती करते लोकलेखा समिती करते प्रश्न क्रमांक नऊ टिंबटिंब यांच्या टॉलस्टॉय या थोर रशियन विचारवंताच्या विचारांचा खोलवर ठसा उमटलेला होता राष्ट्रपिता महात्मा गांधीजीवर प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी टिंबटिंब हे विदर्भीय नेते लोकमान्य टिळकांचे निष्ठावान अनुयायी व कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात तर योग्य उत्तर असेल दादासाहेब खापरडे पुढे पाहूया टिंबटिंब प्रश्न क्रमांक अकरा टिंबटिंब यांनी सन एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली तर योग्य उत्तर असेल केशव बळीराम हेडगेवार प्रश्न क्रमांक बारा भारतातील टिंबटिंब या राज्यात आजही संपूर्ण दारूबंदी अस्तित्वात आहे तर गुजरात या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक तेरा सन अठराशे शहाण्णवमध्ये टिळकांनी सार्वजनिक सभेवर वर्चस्व प्रस्थापित केले तोपर्यंत या सभेवर टिंबटिंब यांचे निर्विवाद प्रभुत्व होते तर योग्य उत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे चौदा महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी नारायण मेधाजी लोखंडे हे काही काळ टिंबटिंब या पत्राचे संपादक होते तर दिनबंधू या वृत्तपत्राचे संपादक होते प्रश्न क्रमांक पंधरा सन अठराशे सत्तावन्नच्या उठावास महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी सातारच्या छत्रपतीच्या कारभारांपैकी एक टिंबटिंब हे या उठावात सामील झाले होते योग्य उत्तर रंगो बापूजी गुप्ते हे सहभागी झाले होते प्रश्न क्रमांक सोळा कोल्हापूरच्या राजघराण्यातील टिंबटिंब हे अठराशे सत्तावन्नच्या उठावात सहभागी झाले होते योग्य उत्तर चिमासाहेब हे सहभागी झाले होते प्रश्न क्रमांक सतरा हा थोडासा अतिमहत्वाचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब या क्रांतिकारकाने स्वतःच पेशव्यांचा पंतप्रधान म्हणून म्हणून घेतले होते व मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेपल यांचे डोके कापून आणणाऱ्यास इनाम जाहीर केले होते तर योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके आणि मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावातील क्रांतिकारक म्हणून देखील वासुदेव बळवंत फडके हे ओळखले जातात वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव शिराढोण जिल्हा रायगड हे आहे प्रश्न क्रमांक अठरा चंद्रांनी संन्याशांच्या बंडाचा विषय असलेली आनंदमठ ही कादंबरी लिहिली पण या कादंबरीची खरी प्रेरणा त्यांनी टिंबटिंब यांच्या क्रांतिकार्यातून घेतली होती तर योग्य उत्तर वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकांकडून त्यांनी प्रेरणा घेतली होती पुढे पाहूया प्रश्न क्रमांक एकोणावीस सण एकोणीसशे बेचाळीसमध्ये क्रिप्स मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते तर इंग्लंडचे पंतप्रधान त्यावेळी वेस्टर्न चन्शिल हे होते प्रश्न क्रमांक वीस जॅलियनवालाबाग हत्याकांड घडले तेव्हा टिंबटिंब हा भारताचा व्हॉइस रॉय होता तर लॉर्ड चेम्सफर्ड हा त्यावेळी भारताचा व्हॉइस रॉय होता प्रश्न क्रमांक एकवीस भारताच्या टिंबटिंब या राष्ट्रपतींनी ते उपराष्ट्रपती असताना युनेस्कोचे अध्यक्षपद भूषविले होते तर योग्य उत्तर डॉक्टर यस राधाकृष्णन हे होते प्रश्न क्रमांक बावीस अहमदाबादच्या गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मजूर महासंघाची स्थापना कुणी केली तर योग्य उत्तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी केली प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासात कट्टर समर्थन व तितकाच तीव्र विरोध यामुळे गाजलेले संमती वय विधेयक टिंबटिंब यावर्षी संमत झाले तर योग्य उत्तर अठराशे एक्क्याण्णवमध्ये संमत झाले प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविलेले नाही तर लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविलेले नाही तर मग राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद कोणी कुणी, -कुणी भूषविले तर सुभाषचंद्र बोस नामदार गोखले व सरोजिनी नायडू यांनी भूषविलेली आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस गांधीयुगाच्या सुरुवातीच्या काळात टिंबटिंब यांचे सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रवर्तक या शब्दात वर्णन केले होते योग्य उत्तर बॅरिस्टर मोहम्मद अली जीना हे होत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर बॅरिस्टर जीना खिलापत चळवळ ही जोडी चुकीची आहे तर योग्य जोड्या पाहूया मित्रांनो महात्मा गांधी चंपारण्य सत्याग्रह सेनापती बापट मुळशी सत्याग्रह सरदार पटेल बारडोली सत्याग्रह बॅरिस्टर जीना यांचा खिलापत चळवळ नव्हती तर खिलापत चळवळ ही राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची होती प्रश्न क्रमांक सत्तावीस इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा सर्वप्रथम एकोणीसशे एकोणतीसच्या टिंबटिंब येथील अधिवेशनात दिली गेली तर लाहोर या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा देण्यात आलेली होती पुढे पाहूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील निवडणूक पद्धती ही मुख्यत्वे ब्रिटनच्या निवडणूक पद्धतीवर आधारित आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस एखाद्या पक्षास राष्ट्रीय वा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता देण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत तर निवडणूक आयोगास आहेत प्रश्न क्रमांक तीस उपराष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या गैरहजेरीत भारताच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास खालीलपैकी कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहिल तर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश हे काम पाहतील प्रश्न क्रमांक एकतीस राष्ट्रपती विरुद्ध महाभियोगाचा ठराव मांडण्यासाठी ज्या गृहात तो ठराव मांडला जाईल त्या गृहातील टिंबटिंब सदस्यांच्या त्या ठरावावर सह्या असणे आवश्यक असते तर एक चतुर्थांश वन फोर्थ आवश्यक असते प्रश्न क्रमांक बत्तीस मानारचे आखात खालीलपैकी कोठे आहे असे म्हणता येईल तर मानारचे आखात तामिळनाडूच्या पूर्वेस आहे असे म्हणता येईल प्रश्न क्रमांक तेहतीस दक्षिण भारतात खालीलपैकी कोणत्या महिन्यात सर्वाधिक तापमान असते तर दक्षिण भारतात सर्वाधिक तापमान एप्रिल या महिन्यात असते प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खाजगी क्षेत्रातील खत कारखाना आहे तर कोटा या ठिकाणी खाजगी क्षेत्रातील खत कारखाना आहे प्रश्न क्रमांक पस्तीस सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये पुन्हा टिंबटिंब इतक्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले गेले तर सहा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले मित्रांनो लक्षात ठेवा सर्वाधिक एकोणीसशे एकोणसत्तरला चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आणि एकोणीसशे ऐंशीला सहा बँकांचे आपल्या राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये आतापर्यंत फक्त एकदाच दुरुस्ती करण्यात आली कितव्या घटनादुरुस्ती आणवय तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती आणवय प्रश्न क्रमांक सदतीस भारतीय घटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागावरून घटनाकारांच्या कल्याणकारी राज्याविषयीची संकल्पना व अपेक्षा स्पष्ट होतात तर मार्गदर्शक तत्वे प्रश्न क्रमांक अडतीस राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपतीस आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यास तो कुणाकडे द्यावा लागेल तर योग्य उत्तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाकडे द्यावा लागेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पंचायत पद्धतीचा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य तर महाराष्ट्र हे टिंबटिंब राज्य होय तर महाराष्ट्र हे नवव्या क्रमांकाचे राज्य होय प्रश्न क्रमांक चाळीस पुलिस पाटलाच्या रजेच्या काळात त्याचे काम कोण पाहतो तर योग्य उत्तर शेजारच्या गावचा पोलीस पाटील काम पाहतो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महात्मा गांधींचा महात्माजी असा उल्लेख सर्वप्रथम कुणी केला तर रवींद्रनाथ टॅगोर यांनी केला प्रश्न क्रमांक बेचाळीस सन एकोणीसशे चौतीसमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आली या समाजवादी काँग्रेसची स्थापना करणाऱ्या नेत्यांमध्ये खालीलपैकी कुणाचा समावेश नव्हता तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा समावेश नव्हता विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे चौतीसमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया युसुफ मेहराली या तिघांचा समावेश होता तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा समावेश नव्हता प्रश्न क्रमांक त्रेचाळीस स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रुसेल्स येथे भरलेल्या साम्राज्यशाही विरोधी अधिवेशनास खालीलपैकी टिंबटिंब हे भारतीय नेते हजर राहिले होते तर योग्य उत्तर असेल पंडित जवाहरलाल नेहरू हे हजर होते प्रश्न क्रमांक चौवेचाळीस अगरकरांच्या जीवनाचा अभ्यास केला असता या जहाल समाजसुधारक या जहाल समाजसुधारकावर टिंबटिंब या ब्रिटिश तत्त्व व्यक्त्याच्या विचारांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट जाणवते योग्य उत्तर हर्बर्ट स्पेन्सर या विचारवंताचा विशेष प्रभाव गोपाळ गणेश आगरकर यांच्या जीवनावर होता प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महात्मा गांधीजींच्या आश्रमामुळे प्रसिद्धीस आलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामचे नाव पूर्वी टिंबटिंब असे टिंब होते तर शेगाव हे पूर्वीचे नाव होते प्रश्न क्रमांक छेचाळीस स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध असलेले भंगूर हे गाव टिंबटिंब या जिल्ह्यात आहे तर ते नाशिक या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस नळ नळदुर्गचा इतिहास प्रसिद्ध किल्ला टिंबटिंब या जिल्ह्यात आहे उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस रामदास स्वामींचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध असलेले जांब हे गाव जालना जिल्ह्यात आहे ते कोणत्या तालुक्यात येते तर ते आंबड या ता तालुक्यात येते विद्यार्थी मित्रांनो रामदास स्वामीचे जन्मगाव जांब हे आहे हे जालना जिल्ह्यातील अंबड या तालुक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गणेश मंदिर व पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले गणपतीपुळे हे सागर किनाऱ्याच्यावरील ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर गणपतीपुळे हे सागर किनाऱ्यावरील ठिकाण रत्नागिरी या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक पन्नास तिलारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात तर तो चंदगड या तालुक्यात आहे म्हणजेच मित्रांनो तिलारी हा कोणता प्रकल्प आहे तर तिलारी हा जलविद्युत प्रकल्प आहे आणि तो कोल्हापूर तालुक्यातील चंदगड या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या तालुक्यामध्ये आहे तिलारी हा जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने चंदगड या तालुक्यामध्ये आहे तर हे होते विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा ग्रुप बी कंबाईन पूर्वपरीक्षा ग्रुप सी कंबाईन पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पन्नास सराव प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आणखीन असे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद